अमृता तू माझ्या खोलीत काय करतेस? रेवती हे हो मीच केलं. अगं पण का? तुला काय वाटलं यशला पुढे करून तू ईशाला माझ्यापासून दूर करशील? तू विसरलीस ईशा माझी मुलगी आहे. रेवती मी ईशाची इनफ. मी तुला हजारदा सांगितलंय ईशा पासून दूर राहा, नाहीतर त्याचे परिणाम फार भयंकर होतील. रेवती प्लीज गैरसमज करून घेऊ नकोस. अगं माझ्या क्लिनिक शेजारी एक शोरूम आहे, मला अगदीच राहावलं नाही म्हणून मी. ईशाशी तुझं नातं तू विसरून जा, नाहीतर ह्या घरात तू आणि मी दोघीही सुखी नाही राहू शकत. कशी विसरू? अगं मी जन्म दिलाय तिला. मग सगळ्या जगाला ओढून सांग आणि मग खुशाल हक्क गाजव तिच्यावर. रेवती ईशा तुझीच आहे. अगं मी फक्त तिला कपडे आणि खेळणी आणली म्हणजे अधिकार सांगितला का मी? हो, कारण दुसऱ्यांनी आणलेले कपडे आणि खेळणी वापरण्याची वेळ नाही आलेली आमच्या. मी माझ्या मुलीसाठी खेळणी आणि कपडे आणू शकते. चोरीच्या पैशातून? शट अप. जास्त बोलीस ना तर हे सगळं जाऊन कल्याणी बाईंना सांगेल, नाहीतरी तुझी प्रत्येक गोष्ट खटकतेस त्यांना. आणि हे सगळं कळल्यावर त्या काय करतील हे मी सांगायला नको. आणि मग यशही येणार नाही तुला वाचवायला.